हाय फ्रेंड, आपलं स्वागत आहे मॅथ्स गुरु बाय दयाल सर या व्हिडिओ सिरीजमध्ये. आणि आज आपण शिकणार आहोत इयत्ता 10वीचा विषय गणित भाग 1 मधील दोन चलांतील रेषीय समीकरणे. हाय फ्रेंड्स, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत गणितातील एक महत्त्वपूर्ण टॉपिक ज्याचं नाव आहे निश्चयक. निश्चयकला इंग्रजीमध्ये डिटर्मिनंट्स म्हणून ओळखले जाते. आता डिटर्मिनंट्स काय असते, कसं असते, याविषयीची माहिती आपण सर्वप्रथम घेऊया आणि त्यानंतर निश्चयक कसं सोडवतात, निश्चयकाच्या किमती कशा काढल्या जातात त्याविषयीचा आपण अभ्यास करूया. तर पहा, या ठिकाणी ए बी सी आणि डी याला निश्चयक म्हणतात. हा काय? हा निश्चयक आहे. आणि हा जो निश्चयक असून या 4 घटक आहेत. पहिला हा एक निश्चयक आहे. दुसरा पॉइंट, या 4 घटक आहेत. आता 4 घटक कोणकोणते? यातील 4 घटक म्हणजे हे ए बी सी आणि डी. कोणकोणते? ए बी सी आणि डी, हे काय आहेत? 4 घटक. या 4 घटक असताना सुद्धा या निश्चयकाला 2 ओळी व 2 स्तंभ आहेत. काय आहेत? 2 ओळी व 2 स्तंभ आहेत. आता 2 ओळी म्हणजे कोणकोणत्या? ए व सी ही काय झाली? आडवी काय झाली? ओळ. पहिली ओळ कोणती? ए व सी. दुसरी ओळ कोणती कोणती होईल? बी व डी. 2 स्तंभ कोणकोणते होतील? पहिला स्तंभ, स्तंभ म्हणजे उभे, कोणते होईल? ए व बी. आणि काय दुसरं काय आहे? सी व डी. असे काय झाले? 2 स्तंभ झाले. तर दिलेल्या निश्चयकात 2 ओळी आहेत, ज्या ए सी आणि बी डी, 2 ओळी आणि 2 स्तंभ आहेत ए बी व सी डी या पद्धतीने. आता पहा, प्रत्येक ओळीत 2 घटक आहेत आणि प्रत्येक स्तंभात 2 घटक आहेत. बरोबर आहे? प्रत्येक ओळीत 2 घटक तसेच प्रत्येक स्तंभात 2 घटक आहेत. म्हणून दिलेल्या निश्चयकाची कोटी ही 2 आहे. दिलेल्या निश्चयकाची कोटी, कोटी म्हणजे पॉवर, कोटी किती आहे? 2 आहे. 2 का बरं? कारण प्रत्येक ओळीत 2 एलिमेंट आहेत आणि स्तंभात 2 एलिमेंट किंवा घटक आहेत, म्हणून त्याची कोटी किती असेल? 2 आहे. निश्चयक हा एका संख्येसाठी लिहिला जातो. काय सांगितलं? निश्चयक हा एका संख्येसाठी लिहिला जातो. आता मला सांगा, या ठिकाणी किती 4 घटक दिले आहेत आणि एका संख्येसाठी लिहिला जातो, तर मग हा निश्चयक काढण्यासाठी एक सूत्र वापरलं जाते. मग तो कसं काढतात? तर बघा, या ठिकाणी ए गुणेला डी मायनस बी गुणेला सी या सूत्रांद्वारे निश्चयकाची किंमत काढली जाते. या सूत्रांद्वारे काय केली जाते? निश्चयकाची किंमत काढली जाते. विशेष म्हणजे प्रत्येक निश्चयकाला नाव देण्यासाठी, प्रत्येक निश्चयकाला नाव देण्यासाठी इंग्रजीतील कॅपिटल लेटर्सचा वापर केला जातो. जे कसे, फॉर एक्झाम्पल ए कॉमा बी कॉमा सी, असं कोणत्या झेड पर्यंत कोणतेही नाव वापरून काय करू शकता? निश्चयकाला नाव देऊ. जर फॉर एक्झाम्पल या निश्चयकाला नाव दिलं असता ए इज इक्वल्स टू ए बी सी आणि डी या पद्धतीने याला काय दिलं असतं? नाव दिलं असतं. तर निश्चयकाबाबत आपण काय शिकलो की या 4 घटक आहेत. किती घटक आहेत? जेवढे असतील तेवढे घटक. त्यानंतर किती ओळी असतात आणि किती स्तंभ असतात याचा सुद्धा आपण अभ्यास केला. दिलेल्या त्याच्यात ओळीत किती घटक आहेत आणि
स्तंभात किती घटक आहेत त्यावरून आपण काय करतो दिलेल्या निश्चयकाची कोटी काढतो. आणि निश्चयका कशासाठी लिहिला जातो तर हा एका संख्येसाठी लिहिला जातो. एका संख्येसाठी लिहिला जात असल्या कारणानं जर कोटी दोन असेल तर त्याची व्हॅल्यू कशी काढली जाते एडी मायनस बीसी. आणि प्रत्येक निश्चयकाला नाव देण्यासाठी इंग्रजीतील कॅपिटल लेटर्सचा वापर केला जातो. बघा तुम्हाला बोर्डवर काही प्रश्न दिले आहेत आणि प्रश्न आहे वाचून घ्या आणि जे प्रश्न आहेत ते तुमच्या नोटबुकवर उतरवून घ्या. प्रश्न नीट वाचा. काय दिलाय प्रश्न? खालील निश्चयकांच्या किमती काढा. आता निश्चयकांच्या किमती काढा. निश्चयकांची किंमत कुठलीही एक संख्या असते बरोबर आहे. आपण थोड्या वेळापूर्वी बघितलं होतं. नसेल बघितलं तर तुम्ही व्हिडिओ रिव्हर्स करून पाहू शकता. त्यात सांगितलं होतं आणि कसं काढतात सांगितलं की जर या पद्धतीनं जर चार घटक असतील कोणते ए बी सी आणि डी तर कसे काढतात पहिल्यांदा एडी मायनस बीसी या पद्धतीने काय केलं जाते तिरपा गुणाकार केलं जाते आणि वजा बाकी केली जाते बरोबर. आता पहा या ठिकाणी तसंच लावू इझी वस्तू. तिरपा गुणाकार पहिले याचा आणि याचा म्हणजे काय होईल पाच गुणेला नऊ मायनस काय होईल सात गुणेला तीन इझी वस्तू. आता पहा पाच गुणेला नऊ पाच नऊ पंचेचाळीस 45 मायनस सात्री 21 इज इक्वल टू वजा बाकी करा. पाच मधून एक गेला चार आणि चार मधून दोन गेले दोन इज इक्वल टू किती 24. म्हणून दिलेल्या निश्चयकाची किंमत ही किती असेल 24 ही किंमत असेल. तर या पद्धतीने निश्चयकाची किंमत काढली जाते. तर इज इक्वल टू किती 24. सेम या ठिकाणी काढून पहा यांचा हा दुसरा आहे. या ठिकाणी काय होईल मायनस 8 गुणेला मायनस 4 सॉरी हा बरोबर आहे मायनस काय होईल दुसरा 2 इंटू मायनस 3 इज इक्वल टू बघा याचा गुणाकार मायनस इंटू मायनस प्लस काय होईल प्लस 832 मायनस एज इट इज प्लस इंटू मायनस मायनस 236 इज इक्वल टू या ठिकाणी बघा विचार करा 32 मायनस इंटू मायनस प्लस 6 32 आणि 6 किती 38 म्हणजे एनची किंमत किती निघाली 38. पहा या ठिकाणी काय होतं बरेच मुलं प्रश्न सोडवताना या ठिकाणी मायनस जर असेल तर या ठिकाणी चक्रावून जातात. तर चक्रावून न जाता काय करा लक्षात ठेवा. लक्षात ठेवण्यासाठी पहा गुणाकाराच्या बाबतीत हे तुमच्या नोटबुकवर पहिल्या पेजवर लिहून ठेवा तुम्हाला सोडवायला सोपं जाईल. प्लस इंटू प्लस जर असेल तर काय येत आहे प्लसच येत आहे. मायनस इंटू मायनस असेल तर काय येईल प्लसच येईल. त्यानंतर एक प्लस एक मायनस असेल तर मायनस एक मायनस गुणेला दुसरा प्लस असेल तर काय येईल मायनस येईल. हा एक जो चार्ट आहे हा तुम्ही तेवढा तुमच्या नोटबुकवर उतरून घ्या. बघा त्याच पद्धतीने आपण केलं एक मायनस यांचा गुणाकार आहे तर काय येईल प्लस. म्हणून मी काय केलं प्लसचं चिन्ह दिलं आणि 832 ठेवलं या पद्धतीनं. या ठिकाणी पहा एक तुम्हाला परत तिसरा उदाहरण दिलाय बी. या ठिकाणी पहा या ठिकाणी तिसरा चेंज असं केलाय की या ठिकाणी पहिला एलिमेंट आहे 2√3 दुसरा आहे 9 तिसरा आहे 2 आणि तिसरा आहे 3√3. या ठिकाणी काय करावं लागेल आपल्याला पहिल्यांदा 2√3 इंटू 3√3 बरोबर आहे. दुसरं काय करावं लागेल मायनस 2 इंटू 9 इज इक्वल टू. आता या ठिकाणी काय होईल बघा 2 इंटू 3 6 √3 × √3 काय होईल फक्त 3 रूट कॅन्सल होईल 3 ऍज इट इज राईट 3 मायनस काय होईल 2 इंटू 9. आता काय उरलं साइन 3 18 मायनस 9 × 2 = 18 इज इक्वल टू 0. मग या निश्चयकाची किंमत किती या निश्चयकाची किंमत 0 आली आहे बरोबर आहे. सेम हा तिसरा प्रश्न चौथा प्रश्न दिलाय क्यू इज इक्वल टू 3 2 4 5 हा जो प्रश्न आहे तुम्हाला ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन दिलाय. तुम्ही जर तुमची टेक्स्टबुक ओपन करून पाहिलं तर तुमच्या टेक्स्टबुकवर सराव संच 1.3 मध्ये हा पहिला प्रश्न आहे. आता पहा यात काय आहे की जी सोडवण्याची मेथड आहे ही ऑलरेडी सोडवून दिलेली आहे. फक्त काय लिहायचं त्यासाठी बॉक्स दिलेला आहे. आता पहा 3 × काय होतंय 5 म्हणून इथं 5 मायनस ऑलरेडी चिन्ह दिलाय काय होईल 4 × 2. आता पहा इथं 4 दिला म्हणजे इथं काय येईल 2 बरोबर आहे. आता याचा गुणाकार करा 3 × 5 = 15 मायनस 4 × 8 ऑलरेडी दिलाय. आता 15 × 8 = किती येतील 7
तर या बॉक्स मध्ये किती 7. तर या पद्धतीने कशाच्या निश्चयकांच्या किमती काढल्या जातात. समोर काही उदाहरण आहेत ते सुद्धा आपण सोडवून पाहूया आणि त्यानंतर आपण या नंतर निश्चयकाची जी पद्धत आहे निश्चयक पद्धती आहे जी क्रेमर्सची पद्धती क्रेमर्स मेथड म्हणून वापरल्या जाते त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. बघा सराव संच 1.3 मधील सेकंड मध्ये तीन उदाहरणं आहेत आणि तिन्ही उदाहरणं दिलेली आहेत. आता ही आपल्याला सोडवून पाहिजे. ही कशी सोडवायला आता बघा या ठिकाणी काय होईल तिरपा गुणाकार काय येईल -1 × 4 मायनस काय 2 × 7 इज इक्वल्स टू. तर थोडस व्हिडिओ रिव्हर्स करा किंवा आठवून पहा -× + काय होईल मायनस -1 × 4 मायनस एज इट इज 2 × 7 7 × 14 इज इक्वल्स टू काय -4 − 14. आता काय होते असं जर असेल तर यावेळेस काय करायचं मायनस चिन्ह कॉमन काढा काय होईल 4 + 14 इज इक्वल्स टू काय मायनस एज इट इज 4 × 14 किती होता 18. तर याचं उत्तर किती येईल -18. या पद्धतीने त्याला सोडवावं लागते. याची किंमत किती आली -18. सेम बी ची काढून पहा इज इक्वल्स टू काय येईल पहिला 5 × 0 मायनस दुसरा काय येईल -7 × 3 इज इक्वल्स टू 5 × 0 काय होईल 0. म्हणजे कोणत्याही संख्येला जर शून्याने गुणलं असतं संख्या काय उत्तर काय येईल 0 मायनस. आता बघा -× + - 7 × 21 इज इक्वल्स टू काय -−21 इज इक्वल्स टू बरोबर आहे. आता -× - + इज इक्वल्स टू 21. देअरफॉर बी ची किंमत किती येईल 21. सेम सी पहा सी थोडसा हार्ड लेवलचा आहे जास्त कठीणही नाही सोडवण्याचा प्रयत्न करा. यात काय दिलाय तर हा अपूर्णांकाच्या स्वरूपात दिलाय. तर अपूर्णांकाच्या स्वरूपात जर असेल तर त्यात घाबरून जाण्याचं काही कारण नाही. जी पद्धत आहे तीच पद्धत या ठिकाणी वापरायची आहे. मग पहिलं काय होईल 7/3 × 1/2 मायनस दुसरं काय होईल 3/2 मायनस 5 × 5/3 इज इक्वल्स टू. आता इथं काय होईल अंशाचा गुणाकार छेदाचा गुणाकार काय होईल 7/3 × 6 मायनस या ठिकाणी पाहा या ठिकाणी काय कॅन्सल होईल 3 कॅन्सल होईल काय राहील 5 × 2 5/2. आता बघा याचं अपूर्णांकाचा वजाबाकी करताना आपण काय करतो तिरपा गुणाकार. मग तिरपा गुणाकार कसा होईल 7 × 2 मायनस आहे तर मायनस दुसरा काय होईल 6 × 5 डिवाइडेड बाय काय 6 × 2 इज इक्वल्स टू काय 7 × 14 मायनस 6 × 5 = 30 भागेला काय 7 × 12. आता बघा या ठिकाणी सोडवून पहा 14 × 30 गेले किती होतील 14 × 30 गेले -16/12. आता बघा 16 × 12 काय करतो भाग जातो कितीचा 4 किती 4 × 16 -4 आणि 4 × 3 = 12 दॅट्स वाय सी चं उत्तर किती सी इज इक्वल्स टू -4/3. तर अशा पद्धतीनं निश्चयकाच्या किमती काढल्या जातात. पुढील व्हिडिओ